नमस्ते, मी वैभव देशमुख. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. बाहेरगावी असलेले सगळेजण आता गणपतीनिमित्त गावी आलेले आहेत आणि आज सकाळी गणपती बाप्पाची आरती झाल्यानंतर अचानक प्लॅन ठरला की आज संध्याकाळी डिनरमध्ये झणझणीत अशी मिसळ बनवायची आहे. चला तर मग पाहूयात. बनवण्यासाठी आता आपण चुलीवर टोप ठेवलेलं आहे. गरम तेलात मस्त तुम्ही कांदा टाकला आणि कांदा पाजून घेतील. Bye.
बारीक करायचे आता बटाटे बारीक करायला घेतले नाही तुमच्या मेनू मध्ये असं पाणी का ठेवायचं गरम टाकलं ना की तेल सुटतं परत गरम आज नाही येणार ना Thank you.
मागचं घर आहे आणि इथं मी आता अंगणामध्ये मिसळीचा आस्वाद घेणार आहे घरातले सगळेजण. वाढून झालेली आहे. हे मोठे पप्पा आहेत, पप्पा आहेत, काकी आहेत, हे वेद देशमुख, जय कदम, मानस देशमुख, विहान देशमुख, हे विशाल देशमुख आहेत. या वहिनी आहेत आमच्या, या पण वहिनी आहेत, या वहिनी आहेत, काकी आहेत, ही आमची अस्मी, ही आमची ताई, हा उनिश आहे आमचे, हे काका आहेत, अण्णा काका आहेत, मम्मी आहे, काकी आहेत, मोठी मम्मी आहे. यांचा ऋषीचा उपवास असल्यामुळं ह्या काही खाऊ नाही शकत. कशी झाली मिसळ? सुंदर झाली, सुंदर, एक नंबर ना. चमचमीत 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 तर आता झणझणीत अशी मिसळ खाऊन झालेली आहे आमची आणि मिसळ एकदम भारी होती, झणझणीत होती. कशी वाटली आमची आजची चुलीवरची झणझणीत मिसळची रेसिपी आम्हाला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. थँक्यू.